अखिल जगत स्वामी साम सदा शिव बल्लारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्ति दाता जय दुरी गणाधीशित आदि रुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंड। जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगड तुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाव मे तोडा कमरी करा पटा मिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल बंधो तुम्ही दिवाळी म्हटलं की सगळीकडे कसं प्रसन्न वातावरण असतं नाही हो यंदाची दिवाळी माझ्यासाठी खूप काही घेऊन आली आहे असं म्हटलं तरी अयोग्य ठरणार नाही बानूला दुसरीकडे कुठेतरी स्थान मिळणार आहे देवी तुम्ही हा निर्णय घेतल्यानंतर आपल्यात स्पष्ट असं बोलणं कधीच झालं नाही काय झालं बंधो देवी मला असं वाटतं की तुम्ही तुमचा हा निर्णय मागे घ्यावा ते शक्य नाही मला ठाऊक होतं की तुम्ही मला हे सांगायला आला आहात तुम्हीच काय सगळेच मला त्यांच्या त्यांच्या परीने माझा निर्णय मागे घ्यावा असं सांगतील देवी पण तुमच्या या निर्णयाने काहीच साध्य होईल असं नाही वाटत मला असं कसं म्हणता तुम्ही बानूला गडावर येण्यासाठी मी कधी अनुमती दिली नाही म्हणून यांनी गडाच्या पायथ्याशी तिच्यासाठी वाडा बांधला हे मला असंही होत राहिलं ती जेजुरीतून केव्हा जाईल याची मी वाट पाहत होते आणि आज तो क्षण आला असताना तुम्ही असं म्हणता आहात कारण देवी श्री खंडेरायांनी बानूशी विवाह करून फार काय लुटला आहे तुम्ही आता तिचं अस्तित्व मान्य करायला हवं हो पण ती या जेजुरीत नको आहे देवी तुमच्या निर्णयावरून बाणाईला दुसरीकडे स्थान दिलं तरी श्री खंडेराय तिला भेटायला जाणारच जाऊ द्या हवं तर निवासाच्या रानात किंवा अगदी कुठेही मी तिची सोय करेन आणि यांना तिला भेटायला जायचं असेल तर यांनी जावंही पण तिचं जेजुरीत नसणं माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे पुन्हा एकदा विचार करा बंधो माझा निर्णय झाला आहे आणि या निर्णयावर मी ठाम आहे Oh,
तुला काय आशीर्वाद देऊ? मला जे हवं आहे ते देण्यामध्ये तुमचं दायित्व आडेल. शुभम भवतु. या क्षणी मी एवढंच बोलू शकतो. खरंच सगळं शुभ घडावं. आता हे सारं सहन करणं अवघड आहे. महासा दीपावलीमुळे सर्वजण प्रसन्न आहे, तेव्हा तू देखील प्रसन्न राहावं. मी काय बोलू, तुम्हाला तर सारं काही ठाऊक आहे, पण तरी तुम्ही असं म्हणता आहात. आज लक्ष्मी पूजन आहे. सर्व सृष्टी श्री महालक्ष्मी देवी यांच्या पूजनासाठी सज्ज आहे, आणि श्री लक्ष्मी देवी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी सिद्ध आहे. माझी एकच इच्छा आहे की माझ्या प्रत्येक भक्ताला कधीही धन कमी पडू नये, त्यांचं आयुष्य समृद्ध व्हावं. तुमची इच्छा मी समजू शकते. मी काय करावं असं तुम्हाला वाटतं? श्री महालक्ष्मी देवी आज आपल्या सह गडावर आहेत. श्री विष्णू यांचे देखील इथे वास्तव्य आहे, तेव्हा त्यांचे यथासांग पूजन व्हावे असं मला वाटतं. आपण त्यांचा यथोचित सन्मान करू. देवी, दिवाळीच्या या सणात आज तुमचं पूजन होणार आहे. आज लक्ष्मी पूजनाचा दिवस आहे. हो, सगळीकडे त्याची तयारी सुरू झाली असेल. आता आज मला विष्णू लोक आठवतो आहे. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी विष्णू लोकातून मी सर्व भक्तांना आशीर्वाद द्यायचे. होय, खर तर इथे आपण काय निमित्त घेऊन आलो होतो? तुम्ही तर मला तिथे एकटीला सोडून इथे जेजुरीत आला होता, आणि मी श्री खंडेरायांच्या विवाहाच्या निमित्ताने इथे आले. श्री खंडेरायांचा आणि म्हाळसादेवींचा विवाह झाला, आणि त्यानंतर इच्छा असूनही आपल्याला विष्णू लोकात परत जाता आलं नाही. आपल्याला आणि प्रधानजींना काही काळ जेजुरीत थांबावे लागेल. मला माहित आहे की आपल्याला विष्णू लोकी जायची तीव्र इच्छा आहे, आणि तरीही आमच्या दोघांच्या इच्छेचा मान राखून आपण इथे थांबलात ह्याचा मला निश्चितच आनंद आहे. त्यानंतर श्री खंडेराय बानूकडे गेले. त्यांचा आणि बानूचा विवाह झाला. बानू ह्या जेजुरीत आली, परंतु अजूनही. देवी, मला देखील आपल्या प्रिय अशा विष्णू लोकाची आठवण येत नाही असं नाही, पण या शिवलीलेत आपल्यावर जे दायित्व सोपवलं आहे ते तर पूर्ण करणं आवश्यकच आहे, हो ना? आता ही शिवलीला अखेरच्या चरणात आली आहे. ही शिवलीला जेव्हा संपेल तेव्हा आपलं कार्य देखील संपेल, आणि मग आपण पुन्हा विष्णू लोकात जाऊ. होय देवी. देवी, गडावरील सर्व कार्य पूर्ण झालं आहे की नाही ते पाहून येतो. चला, झाली बाबा समजी काम. अरे गलोबा, अजून मॉक काम राहिली आहे ती. आता अजून काय काम राहिले इथं बाबा? आता हाय का, विसरलास ना? अरे राजवाड्यामध्ये लक्ष्मी देवींच्या पूजेची तयारी करायची आहे, ती झाली का? करायला ग. अरे वय वय, ते राहिलंच बघ. मग चल चल आता बिगी बिगी. अरे गणोबा रागोबा, हा आलायसा ना? वय वय, दिवाळीचा सण आलाय म्हणलं की समजण्यासनी कसं जोम चढतोय बघा. बरं, मी सांगितलेली कामं कुठवर आल्यात वय की? अहो समजा गड कसं सजवलंय, गडावर समजा बाशाली कशा पेटवल्यात बघा. अहो समजीकडं दिवं लावलं आहे ती, गडावर रांगोळ्या घातल्या आहे ती, फुलांच्या रांगोळ्यामध्ये मध्ये मध्ये दिवं बी लावलं आहे ती. अरे पण अगोदर हात राजवाड्यामध्ये लक्ष्मी देवीची पूजा आहे ते ठावा आहे ना? त्याची तयारी कुठवर आली? लक्ष्मी देवींच्या पूजेची तयारी करायची राहिली आहे, आणि राजवाड्यामध्ये सजावट करायची बी राहिली आहे.
अरे मग ती समद कवा करणार आहेस? हे काय तकडत चाललोय की अनुबा? अरे आजचा दिवस लय भाग्याचा, अरे आज दिवाळी आहे, दिवाळीमध्ये या गडावर लक्ष्मी देवींची पूजा आहे. अरे हे काय साधं सुध काम नव? चला कामाला लाग मग. चल रे गणूबा, चल चल येतो बरं का? लवकर लवकर लागा कामाला. प्रधानजी. देवा, दिवाळीच्या ह्या सणासाठी गड दिव्यांच्या रोषणाईत न्हाऊन निघाला आहे. होय प्रधानजी, दीपावलीचा सण आहे, उत्साहाचा, आनंदाचा, तेजाचा उत्सव आहे हा. अंधारावर मात करून सर्वत्र प्रकाश पसरे. होय देवा, सगळीकडे कसं प्रसन्न वातावरण आहे. दीपावलीचा प्रत्येक दिवस सर्वजण आनंदाने साजरा करतात आणि आजचा दिवस तर अतिविशेष आहे. होय, आज लक्ष्मी पूजनाचा दिवस आहे. होय देवा, मी आणि लक्ष्मी देवी आता तेच बोलत होतो. लक्ष्मी पूजनाच्या या दिवशी त्यांना विष्णू लोकाची आठवण झाली. स्वाभाविक आहे, फार काळ तुम्ही विष्णू लोकापासून दूर आहात. होय देवा, परंतु तुम्ही दोघे जण ह्या जेजुरी गडावर आहात आणि तुमची आणि लक्ष्मी देवींची कृपादृष्टी इथल्या प्रजेवर, इथल्या भक्तांवर आहे. आज जेजुरी गडावर लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने लक्ष्मी देवींचे पूजन केले जाईल. होय देवा, ही गोष्ट मी जाणून आहे. राजवाड्यात तशी तयारी सुरू झाली असेल. ह्या आधीच्या दीपावलीला देखील लक्ष्मी देवींचे पूजन केले गेले होते, परंतु ह्यावेळी मात्र परिस्थिती निराळी आहे. काय झालं देवा? माधवा, मी चिंतेने नाही म्हणालो तर चांगल्या दृष्टीनेच म्हणालो आहे. मी नाही समजलो. माधवा, ह्या आधीच्या दीपावलीला म्हाळसेला हे ठाऊक नव्हतं की लक्ष्मी देवी म्हणजे साक्षात महालक्ष्मी देवी आहेत. म्हाळसेला आता तुमच्या आणि लक्ष्मी देवी यांच्या मूळ रूपाबद्दल कळलं आहे. तेव्हा लक्ष्मी देवी आता त्यांच्या मूळ रूपात सर्व भक्तांना आशीर्वाद देऊ शकतील. हो, हे खरं आहे. माधवा, लक्ष्मी देवींच्या दर्शनाने सर्व भक्तांना प्रसन्नता लाभेल, त्यांच्या विवंचना दूर होतील, त्यांना आयुष्यात कसलीच कमतरता भासणार नाही. लक्ष्मी देवींची मनोभावे पूजा केली जाते सर्वत्र. लक्ष्मी देवींचे आशीर्वाद सर्वच भक्तांवर नेहमीच असतात. लक्ष्मी देवी, म्हाळसा तुम्ही? देवी, आज दीपावली आहे, दिव्यांचा उत्सव, आज महालक्ष्मी पूजन आहे. हो, सर्वत्र आज अत्यंत आनंदी वातावरण आहे. ही दीपावली माझ्यासाठी महत्वाची आहे, कारण या प्रसंगी मला ठाऊक आहे की श्री विष्णूंच्या पत्नी श्री महालक्ष्मी साक्षात आपण आहात. हो, तुम्हाला हे खूप काळानंतर कळलं, परंतु मी देखील वचनात अडकले होते. देवी, आपण माझ्या सुखदुःखात सहभागी झालात, इतक्या मोठ्या असूनही साध्या राहिलात. तुम्ही कायम माझी सोबत दिली आहे, मी तुमच्या सोबतचे दिवस कायम लक्षात ठेवेन. मी देखील. ह्या जेजुरी गडावरचे हे क्षण अत्यंत अद्भुत आहे. देवी, आज या शुभ प्रसंगी आपले पूजन करून आपला सन्मान करण्याची इच्छा आहे. माझी इच्छा तुम्ही पूर्ण कराल? म्हाळसा, तुम्ही माझी अनुमती मागण्याची काय आवश्यकता? मग चला, सगळी तयारी झाली असेल. चला.
अरे गणोबा राघोबा अरे कुठवर आली आता यारी उभत आली ते लक्ष्मी देवी केव्हा येणार आहेत अरे येतीलच इतक्यात देवी गेल्या आहेत ती त्यासनी आणाया लक्ष्मी देवी आल्या का मला त्यांच्या पाया पडा मोर होऊ द्या आज अडवू नका हां अरे राघोबा आधी त्यांची पूजा तर होऊ दे आणि तुला कशा पायी घाई झाली आज अव लक्ष्मी देवीची पूजा केली आणि त्यांचा आशीर्वाद मिळाला की धन मिळतं या म्हणून ते तसं म्हणतोय असं आहे वय 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 मिळेल मिळेल समजासनी समज मिळेल अरे वाय जरा दम धरताल की नाही या मी पूजेचं सगळं साहित्य तिथे ठेवते आहे कोणीही त्याला हात लावू नकात नाहीतर ऐन वेळीस देवींनी काही मागितलं आणि ते जर त्यांना नाही मिळालं तर मी त्यांना तुमचं नाव सांगेन होय होय तुम्ही ठेवा की कोणी मी त्याला हात लावणार नाही ठेवा ठेवा किती सुंदर सजावट केली आहे हो आज दीपावली आहे आणि त्यात आज श्री महालक्ष्मी पूजन आहे म्हणून सगळ्यांनी खूप उत्साहाने सजावट केली आहे देवी देवी आपण सांगितलेली सगळी पूर्वतयारी झाली आहे देवी अजून काय करायचं असेल तर तसं सांगावं नाही अजून काही नको सगळी तयारी खूप छान झाली आहे श्री खंडेराय कुठे आहेत हे आणि बंधू एकत्रच असते देवी आपण आसन ग्रहण करावे मी हे आल्यानंतर आसन ग्रहण करते चालेल ना बंधू आज तुम्ही सगळ्यांना प्रतीक्षा का करायला लावली मी आणि श्री खंडेराय गडावर सगळ्यांची भेट घेऊन येतच होतो श्री नारायण नसतील तर श्री लक्ष्मी देवी आसन कसे ग्रहण करतील आता तुम्ही दोघेही आला आहात तुम्ही दोघांनी आसन ग्रहण करावे हे नारायण आज श्री लक्ष्मी पूजन आज श्री महालक्ष्मी देवी यांच्या पूजनाच्या मंगल प्रसंगी आपण दोघे जेजुरी गडावर आहात हे श्री नारायण आज मला अतिशय आनंद होत आहे आज माझ्या सर्व भक्तांना समृद्धी आनंद धनसंपदा ऐश्वर्य हे प्राप्त होवो असा आशीर्वाद द्यावा देवा आज केवळ मी लक्ष्मी देवींसोबत उपस्थित आहे
आशीर्वाद देण्याचा आज मान हा लक्ष्मी देवींचा आहे. आधी मला त्यांचा यथोचित सन्मान करू द्या, मग भक्त त्यांना जे हवं आहे ते मागतील. हे श्री विष्णू, हे श्री महालक्ष्मी देवी, तुमचा मी यथाशक्तीने सन्मान करते आहे, त्याचा आपण स्वीकार करावा.